अचानक बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात आता दिलासा मिळणार आहे. जेटची प्रतिस्पर्धा असलेल्या स्पाइस जेटने 500 कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत सामावून घेतलं आहे. यामध्ये जेटचे 100 वैमानिक तसेच 200 केबिन क्रू कर्मचारी आणि 200 तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे तूर्तस्तरीय या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात आम्ही जेटच्या आणखी काही कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेऊ असे आश्वासन स्पाइस जेटने दिले आहे. तसेच जेटच्या ताफ्यातील काही विमानेही स्पाइस जेटकडून विकत घेतली जाऊ शकतात. तसेच जेट एअरवेजची उड्डाणे रद्द झाल्यामुळे सध्या प्रवाशांना चांगलीच गैरसोय होत आहे. सध्या सुट्टीचा हंगाम असल्यामुळे त्याची तीव्रता आणखीच वाढली आहे. मात्र आम्ही प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असल्याचं स्पाइस जेटने यावेळी सांगितलं आहे.